सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकानं धडक कारवाई करत गोवा बनावटीच्या दारू आणि वाहतूक करणाऱ्या पिकअप टेम्पोसह 14 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी सावंतवाडी तालुक्यातील साखारडा येथील शुभम लक्ष्मण आरोंदेकरला अटक करण्यात आली आहे। गोवा बनावटीच्या दारू तस्करीला चाप बसवण्याचे सक्त आदेश विभागीय उपायुक्त यशवंत पवार यांनी दिलेत। त्यानुसार कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने धडक कारवाई करत गोवा बनावटीच्या 6 लाखांच्या दारूसह तब्बल 14 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। 11 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 1:30 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर कणकवली नजीक वागदे येथील नाईक पेट्रोल पंपासमोर ही कारवाई केली। सातारडा येथील शुभम लक्ष्मण आरोंदेकर हा आपल्या ताब्यातील पिकअप टेम्पोसमधून गोव्याहून कणकवली मार्गे गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करत होता। कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने या टेम्पोची झडती घेतली असता टेम्पोच्या हौद्यात बेमालूमपणे आणखी एक टप्पा बनवण्यात आला होता। या खास कप्प्याचा वापर अवैध दारू वाहतुकीसाठी केला जायचा। या कप्प्यात 100 बॉक्समध्ये गोवा बनावटीची दारू होती। भरारी पथकाने सर्व दारू जप्त करून चालक शुभम याला अटक केली आहे। शुभमवर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विभागीय आयुक्त यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक SS साळवी, उपनिरीक्षक जितेंद्र पवार, कुमार कोळी, जवान सुहास वरुटे, जयसिंग खुटाळे, सुखदेव सीत, मोहन पाटील, दीपक कापसे, नितीन ढेरे यांच्या पथकाने ही कारवाई केली। आज रोजी मिळालेल्या बातमीनुसार मूळचे वागदे गावचे हद्दी नाईक पेट्रोल पंपासमोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर तालुका कणकवली गावाच्या हद्दीत एक पिकअप जेनिओ पिकअप गाडी गोवा दारूने पूर्णपणे भरलेली येणार अशी आम्हाला बातमी आमच्या टिपरमार्फत मिळाली होती। त्या बातमीच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी त्या गाडीचा जवळजवळ 1 किलोमीटर पाठलाग करून थांबवली असता गाडीमध्ये सर्वप्रथम बघितलं असता गाडीमध्ये काही दिसून आले नाही आणि आम्हाला मिळालेल्या इन्फॉर्मेशननुसार आम्ही त्या गाडीचे विशिष्ट प्रकारे कप्पा तयार करण्यात आलेला होता आणि त्या कप्पा उघडला असता त्या कप्प्यामध्ये आम्हाला हनी ब्लेंड प्युअर ब्रँडीचे 90 बॉक्स, मॅगडॉल विस्कीचे 5 बॉक्स, DSP ब्लॅकचे 5 बॉक्स असे 100 बॉक्स आम्हाला मिळून आलेले आहेत। आम्ही आरोपी शुभम लक्ष्मण आरोंदेकर राहणार सातारडा या इसमाज आम्ही अटक केलेली आहे आणि सदरचा मुद्देमाल वाहनासहित 14,04,800 रुपये किमतीचा एवढा आहे। सदरची कारवाई आमच्या विभागीय उपायुक्त श्री यशवंत पवार सर, विभागाचे निरीक्षक श्री साळवी सर, दुय्यम निरीक्षक श्री कुमार कोळी सर व आमचा जवान सहवर्गीय स्टाफ सुभाष बोर्डे, जयसिंग घुटावळे, सुखदेव शीत, मोहन पाटील, दीपक कापसे, नितीन ढेरे, दिलीप दांगट यांनी सर्वांनी मिळून ही कारवाई केलेली आहे। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह YouTube चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।